नमस्कार. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे संवाद साधताहेत ऑगस्ट क्रांती मैदानात थेट प्रक्षेपण. हे आपलं भाग्य आहे की त्या काळामध्ये आजचं युद्ध तर दिसत नाही, आज एक मैदान सुद्धा दिसत नाही. तर त्या लढ्याची आठवण सरकार आपल्याकडे करूच राहिली, जो प्रत्यक्ष त्याच्यामध्ये चळवळीमध्ये सहभाग घेतला तेव्हा स्वातंत्र्य योद्धे जे होते त्याच्यापैकी एक तरी आपल्यासमोर या स्वातंत्र्याच्या क्रांतीचे ठेंगे आहेत. नेमकं काय झालेलं आहे त्यांना जर का बोलायला सांगितलं तर ते काय बोलतील, किंवा ते जे काय बोलतील, कशासाठी त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला होता, त्यांच्या काय अपेक्षा होत्या, त्या अपेक्षेप्रमाणे आपण ही 75 वर्षाची वाटचाल केली आहे का? 75व्या दिवशी वर्षी पोहोचलो पण मधली वाटचाल ती नाही विसरता कामा. आणि हे जे सगळे मी म्हणतो क्रांतिकारक ते तर होतेच, पण आपल्यामध्ये सुद्धा क्रांतिकारक आहेत. सुरवय आहेत, वीर पत्नी राणे आहेत, ती काव्य सुद्धा आहे, गिर्यारोहक हे आज सुद्धा आपल्यासाठी कायदा काहीतरी करतायत. ठीक आहे, आम्ही सत्ताधारी आहोत, सत्ताधारी म्हटल्यानंतर आम्ही प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत आहोत, आहोतच, राहिलाच पाहिजे, राहिलाच पाहिजे. पण जे मी मगाशी सांगत होतो की आज हे मैदान निशब्द आहे, परंतु त्यावेळेला 42 आंदोलनामध्ये हे मैदान तसं फुलून गेलं असेल आणि स्वातंत्र्याचा जो काय खुंकार म्हणा, चले जाओ, क्विट इंडिया, करेंगे या मरेंगे, काय झालं असेल तेव्हाचं दृश्य आठवण्याचा जरी प्रयत्न केला, आज आज बरोबर आहे, आज आपण एक सोशल डिस्टन्सिंग ठेवून बसलेलो आहे, स्वातंत्र्यामध्ये सुद्धा कोरोनामुळे तोंडावरती पट्टी आलेली आहे, पण तेव्हाचं जर का चित्र आठवण्याचा प्रयत्न केला, हेच ते ठिकाण होतं, हेच ते ग्वालियर टँक मैदान, ज्याला आज ऑगस्ट क्रांती मैदान म्हणतो आपण. 8 तारखेला 8 ऑगस्ट सगळे देशभरातले मोठमोठे महात्माजींपासून सगळे मोठमोठे नेते मुंबईमध्ये आले होते, काँग्रेसचं अधिवेशन होतं. 8 तारखेला कार्यक्रम ठरवला आणि 8 च्या मध्यरात्री धरपकड झाली सगळ्यांची, महात्माजींसकट सगळे आतमध्ये टाकले. आणि तरी देखील 9 ऑगस्टला 1 14 मिनी होती अरुणा आसफल्ली, तिने इकडे ध्वज फडकवला. हे कोण तुरुंगात गेलं? अरे बापरे, आता गांधीजी तुरुंगात गेले काय करायचं, आता कसं होणार? नाही, गांधीजी तुरुंगात गेले तरी त्यांनी जे काही दिलं होतं, करेंगे या मरेंगे, क्विट इंडिया, प्रत्येकाने ते आपलं कार्य मानलं की नाही हा माझा देश आहे. नेता तुरुंगात असला तरी कर्तव्य माझं आहे. आणि त्या तिरिमिरीने सगळेजण पेटून उठून स्वातंत्र्यासाठी निघाले. आज मुद्दा तोच आहे की त्यांनी सगळ्यांनी याद करो कुर्बानी, कुर्बानी देऊन हे स्वातंत्र्य आपल्याला मिळालेलं आहे. आपण भाग्यवान आहोत की आपल्या आधीच्या पिढ्यांनी कुर्बानी देऊन स्वातंत्र्य आपल्याला, मी म्हणे आपल्या पिढीला हे स्वातंत्र्य ऐकं मिळालं. हे स्वातंत्र्य आपण काही न करता या पिढीला ऐकं मिळालं जरी असलं, तर या स्वातंत्र्याचं प्राणपणाने रक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे. नुसतं 75वा वर्धापन दिन साजरा केला, आपल्यानंतर 100वा होणार आहे, 150वा होणार आहे, 200वा होणार आहे, पण ते करत असताना ते जे काय स्वातंत्र्याची जी तेज होतं, स्वातंत्र्याचं तेज, ते आपण किती जपलंय, ते हे सगळे ज्यांची ज्यांची आपण कुर्बानी याद करणार आहोत ना, ते आपल्याकडे बघणार आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की कार्यक्रम तर होत राहणार, होतीलच. महापालिकेने सुद्धा किशोरीताई 2 कोटी रुपये या मैदानाच्या नूतनीकरण नुसतं नकोय, जसं थोरात साहेब म्हणाले की आज हे मैदान निशब्द आहे, पण हे मैदान सुद्धा बोललं पाहिजे की काय घडलं होतं त्यावेळेला, काय घडलं होतं, आणि तो सगळा इतिहास जिवंत करणारा असं काहीतरी एक स्मारक या ठिकाणी आपल्याला सगळ्यांनी मिळून केलंच पाहिजे, तर आणि तरच आपल्याला अधिकार आहे. अन्यथा आपल्यासारखे सत्ताधारी यापूर्वी झाले आहेत, आज आपण आहोत, त्यानंतरही होतील, पिढ्या पुढे सरकतील आणि मैदान असंच राहील. नुसतं मैदान हे रणमैदान होतं, त्याची आठवण करून देणारं एक स्मारक इकडे आपल्याला करावंच लागेल, आणि ते केल्याशिवाय आपण थांबायचं नाही, अजिबात राहायचं नाही, आणि तसं ते करायचं. याचं कारण प्रत्येक पिढी एक एक पाऊल असतं पुढे जाणारं, काळाच्या काळ पाठीपाठी टाकणारं पुढचं पाऊल असतं हे एक एक पिढी. आज आपल्याला मी म्हटलं तसं सत्यबोधजी आपल्या सोबत आहेत, हा जो काय सगळा इतिहास आहे तो ठेवा, ताजा ठेवणं हे आजच्या पिढीचं काम आहे, आणि ते तसंच्या तसं पुढच्या पिढीकडे देणं हे सुद्धा आपलं कर्तव्य आहे.
आणि म्हणून मला असं वाटतं की आजपासून केवळ कार्यक्रमाला सुरुवात करायची नाही तर एक कर्तव्य भावना आहे ती जिवंत ठेवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आम्ही वचनबद्ध आहोत मिळालेलं चांगलं स्वातंत्र्य अनेकांनी बलिदान करून हा लपेष्टा सोसून आम्हाला मिळून दिलेलं स्वातंत्र्य हे आम्ही प्राणपणाने जपू आणि या स्वातंत्र्याचं स्वराज्याचं सुराज्यात रूपांतर करू ही शपथ घेऊन आपण या 75व्या स्वातंत्र्य दिनाच्या दिशेने वाटचाल करूया. जय हिंद जय महाराष्ट्र. ऑगस्ट क्रांती मैदानावर उद्धव ठाकरे बोलत होते. 75 वर्ष झाली पण सुराज्य आणू शकलो नाही अशी असा प्रश्न त्यांनी विचारला. आज हे मैदान निशब्द आहे पण ते बोललं पाहिजे. फक्त निधी देऊन सुशोभीकरण व्हायला नको तर ऑगस्ट क्रांती मैदान हे ज्याची इतिहासात आठवण होती तसंच ते आजही बोललं पाहिजे अशा भावना उद्धव ठाकरेंनी व्यक्त केल्या. स्वातंत्र्याचं रक्षण करणं ही आपली जबाबदारी आहे असंही ते म्हणाले. मुंबईत हा कार्यक्रम होतो आहे. 15 ऑगस्ट रोजी 75वा स्वातंत्र्य दिन आहे त्यानिमित्ताचा हा कार्यक्रम होता ज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते. आता आपण एमपीएससी परीक्षार्थींसंदर्भातली बातमी बघणार आहोत. अत्यंत महत्वाची बातमी आहे. 21 मार्चला एमपीएससीची पूर्वपरीक्षा होणार आहे. या घडीची सगळ्यात मोठी बातमी एमपीएससीची 14 मार्चला म्हणजे परवाच्या रविवारी परीक्षा होणार होती ती येत्या 8 दिवसांमध्ये परीक्षा घेऊ असं स्पष्ट करण्यात आलं होतं. त्याची तारीख आज जाहीर करू असंही उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्याप्रमाणे 21 मार्चला परीक्षा होणार आहे. ही पूर्व परीक्षा असेल जी 21 मार्चला होणार आहे. 27 मार्चची परीक्षा वेळेवर होणार आहे. न्यूज 18 लोकमतनं सातत्याने बातमी लावून धरल्यानंतर विद्यार्थ्यांचे प्रश्न त्यांच्या व्यथा लावून धरल्यानंतर तारीख घोषित करण्यात आलेली आहे. 5 वेळा परीक्षेच्या तारखा पुढे ढकलल्यानंतर परीक्षार्थी संतप्त झाले. काल रस्त्यावर उतरले. सगळ्या महाराष्ट्रात त्याचं लोण बघायला मिळालं. अखेर पुन्हा नवी तारीख जाहीर केल्यानं विद्यार्थ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आणि आता ही तारीख बदलणार नाही असं स्पष्ट करण्यात आलंय. 21 मार्चला पूर्वपरीक्षा होईल. आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम औरंगाबादहून आपल्या सोबत आहेत आणि नाशिकहून आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्या सोबत आहेत. प्रशांत, सुरुवातीला नाशिक मधल्या विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया किंवा साधारण आता जी तारीख जाहीर झालेली आहे त्याच्याविषयी काय प्रतिक्रिया येत आहेत हे आपण स्पष्ट कराल अशासाठी, कारण केव्हापासून वाट बघत होते विद्यार्थी की आता आम्ही परीक्षा देऊ शकू आता आम्ही परीक्षा देऊ शकू. संयमाचा अक्षरशः बांध फुटला त्यांच्या. सुवर्णा, अत्यंत योग्य शब्दामध्ये खरं तर तू हा विषय मांडलेला आहे की विद्यार्थ्यांच्या संयमाचा बांध फुटायची वेळ आली होती आणि नेमका हाच त्यांचा फुटत असलेला बांध न्यूज 18 लोकमतनं हा मांडला आणि विद्यार्थ्यांना आज दिलासा देणारी सगळ्यात मोठी घोषणा खरं तर सरकारच्या माध्यमातून झालेली आहे. मित्रा, कालपासून तुम्ही प्रचंड आक्रमक होते. अखेर 21 मार्च तारीख डिक्लेअर झाली आहे, काय भावना? सर्वप्रथम मी उद्धव ठाकरे साहेबांचे आभार मानतो. तसेच लोकशाहीचा तिसरा आधारस्तंभ मीडिया तसेच न्यूज 18 चे मी आभार मानतो की त्यांनी या लढ्याला उत्स्फूर्तपणे पूर्ण महाराष्ट्रात पोहोचवलं व या निर्णयाला त्यांचा सर्वात मोठा हातभार होता. त्यामुळे या सर्वांचे आभार. आणि याचबरोबर मी सांगू इच्छितो या एक्झामसोबतच बाकीच्या येणाऱ्या एक्झाम आहेत. जसं गट क चे ॲड पडलेले नाही, 2 वर्षापासून ज्या रखडलेल्या एक्झाम आहेत त्यांची पण ॲड लवकरात लवकर त्यांनी काढावी व विद्यार्थ्यांच्या लवकरात लवकर विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने दिलासा द्यावा. खरं तर आता गट ब ची तारीख आलेली आहे, गट क अजूनपर्यंत आली नाहीये. फिजिकलचा विषय अनुत्तरित आहे पण 21 मार्चला परीक्षा होते, काय सांगशील? सर, प्रशासनाचे आणि आयोगाचे आभार तारीख जाहीर केल्याबद्दल. पण एवढ्यावरच विद्यार्थ्यांचे मुद्दे संपत नाहीये तर तुमच्या माध्यमातून आम्ही अजून काही मुद्दे मांडू इच्छितो की क्लास 3ची ॲड आलेली नाहीये आणि PSI फिजिकलचे मुलं 16 महिन्यापासून ग्राउंडची तयारी करताय पण आयोग किंवा प्रशासन त्याबद्दल काहीही डिक्लेअर करत नाहीये. तर मग त्याबद्दल पण अजून त्यांनी क्लिअर करावं की क्लिअर करणं आवश्यक आहे. प्रश्न अजूनही काही कायम आहेत पण जी 14 मार्चची परीक्षा होती तिची तारीख 21 मार्च अखेर डिक्लेअर झाली, काय सांगाल?
खरं तर कालची परीक्षा स्थगित झाली त्या अंतर्गत मी माध्यमांचे पहिल्यांदा आभार मानते आणि त्यानंतर शासनाचे आभार मानते की राज्यभर मुलांनी केलेल्या आक्रोशाला शेवटी न्याय माध्यमांनी न्याय मिळवून दिला. पण 21 तारीख ही निश्चित आहे का हा प्रश्न पुन्हा मनात निर्माण होतोय. तारीख पे तारीख शासनाने देऊ नये ही विनंती आहे आणि पुढे रखडलेल्या ज्या काही वेळापत्रकानुसार जाहिराती बाकी आहेत त्या शासनाने टाकाव्यात आणि मुलांना न्याय मिळवून द्यावा, रोजगारी मिळवून द्यावी. अनेक वर्षापासून मुलं कष्ट करतायत, त्यांना तो न्याय मिळावा. नक्कीच 200 जागा आहेत सुवर्ण आणि या 200 जागांसाठी 2,63,000 विद्यार्थी, म्हणजे की स्पर्धा इथूनच सुरू होते. अखेर 21 मार्चला तारीख डिक्लेअर झाली. मी सर्वप्रथम 18 न्यूज 18 लोकमतचे आभार मानतो आणि माननीय उद्धव ठाकरे साहेब आपले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री यांनी जो माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी जो वचन दिलं होतं काल लाईव्ह माध्यमातून काल की मी 21 तारखेला एक्झाम डिक्लेअर करणार आहे आणि त्यांनी तो शब्द त्यांनी पाळलेला आहे. परंतु मला एक प्रश्न पडतोय की 14 तारीख 14 मार्च आणि 21 मार्च याच्यात फक्त डिफरन्स 6 दिवसाचा फरक आहे, 4-5 दिवसाचा फरक आहे. याच्यामध्ये जर तुम्ही 15 तारखेला लॉकडाऊन तुम्ही जाहीर करताय पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये, तर त्या दिवसामध्ये जर कोरोनाचं संकट वाढलं तर परत तुम्ही तारीख पे तारीख ही जी काय आहे तुम्ही तर चेंज करत असाल. भूमिका आणि प्रश्न हे सातत्यानं विद्यार्थ्यांचे अजूनही तसे जिवंत आहे. पण विद्यार्थी आनंदी आहे कारण त्या विद्यार्थ्यांचा लढा हा खऱ्या अर्थानं यश मिळाला नक्कीच म्हणता येईल. न्यूज 18 लोकमतचे मनापासून आभार व्यक्त करता की ज्या पद्धतीनं जागल्याच्या भूमिकेत न्यूज 18 लोकमत विद्यार्थ्यांसोबत या प्रश्नाला सातत्यानं लावून धरलं होतं. प्रशांत आणि आता 14 तारखेची परीक्षा 21 तारखेला होणार आहे, 27 तारखेची परीक्षा ज्यात काहीही बदल करण्यात आलेला नाही. धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल आणि या सगळ्यांशी संवाद साधल्याबद्दल. औरंगाबादला जाऊया, आपले प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्या सोबत आहेत. सिद्धार्थ काय सांगशील, विद्यार्थी काय भावना व्यक्त करतायत आता 14 तारखेची परीक्षा 21 ला होते आहे. सुवर्ण निश्चितच ही परीक्षा होते याचा आनंद एमपीसीच्या विद्यार्थ्यांना होत आहे, मात्र दुसऱ्या बाजूने बघायला गेलं तर विद्यार्थ्यांचं नुकसान या दिवशी होणार आहे. कारण 21 तारखेला एअरपोर्ट ऑथॉरिटीची परीक्षा आहे, एकतर विद्यार्थ्यांना एमपीएससीची देता येईल नाहीतर एअरपोर्ट ऑथॉरिटीची परीक्षा देता येईल, एक कोणती तरी परीक्षेचं नुकसान होणार आहे. मात्र विद्यार्थी निश्चितच आनंदी आहेत. सर काय म्हणालात? सर्वप्रथम राज्य शासनाचे मी मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांना त्यांची चूक लक्षात आली आणि विद्यार्थ्याला जास्त वेटीस धरलं नाही, विद्यार्थ्याचं होणारं नुकसान त्यांनी टाळलं. त्यामुळे राज्य शासनाचं राज्य लोकसेवा आयोगाचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि विशेषतः मीडिया की ज्या मीडियानं शासनापर्यंत आमचे जे काय खऱ्या आमच्यावर कशा पद्धतीनं अन्याय होतो ही भूमिका शासनापर्यंत पोहोचवली. त्यामुळं न्यूज 18 लोकमतचे तुमच्या सर्व टीमचं आणि ज्या ज्या मीडियानं या विद्यार्थ्यावरची ही भूमिका शासनापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं त्या सर्व मीडियाचं मी सर्वप्रथम आभार व्यक्त करतो. काय परीक्षा दुसरं आणि ह्याच्यामध्ये दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की 21 तारखेला एअरपोर्ट अथॉरिटीची परीक्षा आहे आणि विद्यार्थ्यांना त्या परीक्षेचं शुल्कही भरलेलं आहे आणि ती परीक्षा 21 तारखेला अगोदरच डिक्लेअर होती. तर राज्य शासनाने आणि राज्य लोकसेवा आयोगाने याचा विचार करायला पाहिजे होता की 21 मार्चला अजून दुसरी कोणती परीक्षा आहे का, कारण एमपीएससीच्या राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेचे 2 पेपर आहेत आणि दिवसभर 21 मार्चला ती परीक्षा चालणार, त्याच्यामुळं एअरपोर्ट अथॉरिटीची परीक्षा विद्यार्थ्याला देताच येणार नाही. जर 2 परीक्षातून 1 परीक्षा निवडायचं जर ठरलं तर 100% विद्यार्थी राज्यसेवेला प्रेफरन्स करणार आणि एअरपोर्ट अथॉरिटीची पूर्णपणे अटेम्प्ट त्यांचा वाया जाणार. आणखी विद्यार्थी काम नाही, थोडस आज चेहऱ्यावर तुमच्या समाधान वाटतं, काल ताणतणाव होता. सर आता निश्चितच खरंच आनंद झालाय की 21 तारखेला म्हणजे शासनाने इतकं वेटेस धरण आहे. पण आमचा एक आम्ही दोन्ही पण फॉर्म भरले आहेत एअरपोर्ट अथॉरिटीचा आणि एमपीएससीचा पण, पण इथं आम्हाला दोन्हीपैकी एकच एक्झाम देता येणार आहे, त्याच्यामुळे आमचं एकतर ते जे एक्झाम शुल्क भरलं आहे ते पण ते जाणारच आहे. पण एक्झाम शुल्कचं काय नाही, पण एक आमचा अटेम्प्ट जाणारच आहे ना एअरपोर्ट अथॉरिटीचा, एक परीक्षेचा चान्स जाणार. सर्वात प्रथम मी राज्य शासनाचे आयोगाचे आणि न्यूज 18 लोकमतचे पण आभार मानतो की ज्यांनी आमचा आवाज शासनापर्यंत तिथं पोहोचवला, ज्यामुळे शासन जागृत होऊन लवकरात लवकर त्यांना निर्णय बदलावा लागला. निश्चितच आम्ही येणारी एक्झाम ते देणारच आहोत, परंतु आम्हाला आणखीन एक शासनाला सांगू इच्छितो की पुढच्या महिन्यात 11 तारखेला जे काही कंबाईनचे एक्झाम होणार आहे त्याच्यासाठी आत्ता जे आपण कारणं सांगितलेली आहेत की आमच्याकडे मनुष्यबळाची पूर्तता नाही आहे, त्यांचं आपल्याला स्टाफची चेकिंग करावं लागेल, आम्हाला अपेक्षा आहे की येणाऱ्या 11 तारखेची जी एक्झाम आहे कोणत्याही कारणाशिवाय पूर्णतः त्या दिवशी पार पाडण्याची तयारी आतापासूनच करायला पाहिजे. निश्चितच सुवर्ण आपल्याला माहित आहे ज्या पद्धतीनं सांगितलं मुलांनी
21 तारखेला एअरपोर्ट अथॉरिटीची परीक्षा आहे, एमपीएससीची परीक्षा त्याच दिवशी आहे. एक परीक्षेचं नुकसान होणार आहे, तरी मुलं जी आहेत आता खुश आहेत. मात्र येणाऱ्या काळामध्ये फक्त मनुष्यबळाचं कारण देता परीक्षा पुढे ढकलू नका अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. सुवर्णा, नक्की परीक्षा पुढे ढकलू नका एवढीच काय ती अपेक्षा. सिद्धार्थ आणि प्रशांत आपल्या दोघांचेही आभार. आपण विद्यार्थ्यांशी संवाद साधलात, आत्ता त्यांच्या मनातली काय भावना आहे किंवा त्यांच्या मनाची काय स्थिती आहे त्याच्याविषयी माहिती दिलीत.